अर्थातच लकी सध्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना स्क्रीन इन कडून बेस्ट ऑफ लक बोट टीम, शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट. सामना सुरू होत असताना पहिल्या फेरीतील दुसरा जिथे बॅटिंग करताना दिसते नाणेफेक गमावल्यानंतर टीम घोरले. जितू स्ट्रायकर रेंडला त्याच्या अगेन्स्ट लकी तयार होत असताना पहिला बॉल बॅक ऑफ लेंथ एक्स्ट्रा बाउन्स आणि एक्स्ट्रा बाउन्स ना आता फलंदाजाला शाहरुख खानने चित केलंय, नामोहरण केलंय, फलंदाजाचे इरादे उद्ध्वस्त केले ते कॅप्टन कूल लकी ताणले न बाउन्स बरोबर वेग जबरदस्त पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. आणखीन एक सुंदर बॉल बॅटचे आउटर एज बट विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. डिक्लर झोन कडे आता रवाना होत असताना सिंगल मिळतीये स्ट्रायकर इनला बॅट्समन जितूला आणि आता काउंट ओपन झालंय गोरले क्रिकेट संघाचं या सिंगल धावेसोबत. वेग प्रचंड आहे, गती अधिकची आहे लक्ष्मण तांदले लकी यांच्याकडे. त्याच कारणास्तव बॉल व्यवस्थित मिडलिंग झाला नाहीये. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइड ला पूल केलाय, पूलचा फटका आता सक्सेसफुल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साउंड मिडविकेट सीमा पार. डावाची सुरुवात आता दमदार करत असताना जितू ज्याच्या नावातच आहे जीत या बॉल वरती ठोकला षटकार. सहा धावे सोबत टीमचं स्कोर कार्ड. सात वरती लगातारचा दुसरा बॉल देखील फेकून दिला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती गोलंदाज हवी तर त्यानंतरच्या चेंडूर वरती फलंदाजाचं वर्चस्व. वन मोर बिग हिट आउट ऑफ द पार्क षटकार. कॅश प्राइज लागोपाठच्या तीन षटकरांकरता दोन्ही टीम साठी साई किरण इलेव्हन नवापाडा क्रिकेट संघाकडून 500 च. दहा फलक आता वेगानं पुढे सरकले ते 13 वरती, दोन बॉल वरती काउंटर अटॅक. कॅप्टनच्या अगेन्स्ट आता जितून हल्ला मैदानामध्ये चढवलाय आणि या रखरखत्या उन्हात आता धावांचा पाऊस तो पाडत असताना गोरले क्रिकेट संघाकरता ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न परंतु विकेट किपरच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल ट्रॅव्हल होत असताना फायर लेगला डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू दाखल होतोय. तोपर्यंत आणखीन एक रन मिळेल जितूला आणि या सिंगल सोबत धावफलक आता पोहोचलंय ते बॅटिंग करणाऱ्या टीमचं 14 वर. पहिले दोन चेंडू अवघी एक धाव परंतु त्यानंतर कम बॅक केलं जितून. थोडासा फटका बॅटवर व्यवस्थित कनेक्ट झाला नव्हता, प्रयत्न आहे सिंगलचा आणि ते सिंगल आता इझिली मिळेल जितूच्या सोबत. सचिन लाइन ऑफ अ फास्ट ओव्हर जे षटक डावाचं पहिलं यशस्वी आपल्याला पाहायला मिळालं ज्यामध्ये कॅप्टनच्या अगेन्स्ट तब्बल 15 धावा एकवटण्यात यश आलंय गोरले क्रिकेट संघाला आणि इंडिव्हिज्युअल 6 बॉलमध्ये 2 षटकारांच्या साथीनं 3 सिंगल रनच्या साथीनं या 15 रनचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन वैयक्तिक योगदान देतोय तो जितू सध्या पाहायला मिळेल आपल्याला स्ट्रायकर रेंडला. स्वप्नपत सुरुवात या मॅच मध्ये. मागचा सामना देखील आपण पाहिला जणू काही हायलाइट मैदानामध्ये सुरू होती. शिवप्रेमी शिरगाव संघाने बनवले होत्या 70 आणि त्याच्या विरोधात आदर्श लेबन दानवली संघ पाठला करत असताना प्रवीण भोईरचा शॉट कॅमियो जबरदस्त फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये दोन्ही टीम्स कडनं पाहायला मिळाली. चंदू येत आहेत बॉलिंग ट्रॅक वर, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, षटक दुसरं डावाचा मार्गस्थ होत असताना पहिला बॉल लोवो फुल टॉस ऑन साइड ला फक्त दिशा दिली आहे. सिलिमिडॉनच्या दरम्यान फिल्डर उपस्थित नाहीये, डीप मधून फिल्डरचा प्रयत्न पोहोचण्याचा स्ट्रायकर रेंडला फेकत आली आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल आता ट्रॅव्हल होतोय. मिल्टील या बॉल वरती 10 धावा विकेट किपरचा बॅकअप नव्हता आणि अशा स्थितीला 1+1 एकंदरीत मिळता येत या 10 धावा. खऱ्या त्यानं स्ट्राईक हवी होती जितूला, त्याच कारणास्तव फॉपिंग क्रीज मधून तो स्ट्रायकर रेंडला येण्याचा प्रयत्न करत होता. थ्रो थोडा वाईड आला आणि आता मिळत असतायत त्या 10 धावा. धावफलक या दुहेरी धावसंख्येसोबत पोहोचत असताना 17 वरती. सचिन ज्यानं जितूची फलंदाजी आपल्या डोळ्यांना पाहिली आहे आता त्याला संधी निर्माण झाली आहे पहिल्यांदा या डावामध्ये स्ट्रायकर रेंडला खेळण्याची. सचिन म्हटलं तर गॉड ऑफ क्रिकेट.
या आपलेला फुलर लेंथ जबरदस्त वेग पाहायला मिळाला. गती प्रचंड होती. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला. ज्या पद्धतीचा बाउंस अपेक्षित होता फलंदाज झाला त्या पद्धतीने हा बॉल बाउंस झाला नाही. अगदी पुढ्यात टाकलेला हा बॉल सरळ आता विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल टाकण्यात यश आले चंदूला. शॉर्ट ऑफ लेंथ आहे हुक करण्याचा प्रयत्न बॅटची एज परंतु विकेट किपर कडून आता मिस्टेक. कॅच ड्रॉप. प्लेंटी ऑफ मिस्टेक फ्रॉम विकेट कीपर. सध्या आपण पाहिलं तर कॅच बट वर मोर डॉट डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल आता चंदू कडून. थांबून खेळण्याचा प्रयत्न मिसामिंग. संधी झेलची. कॅप्टनचा प्रयत्न होता झेल पकडण्याचा. जबरदस्त एफर्ट. 100% कमिटेड ऑन द ग्राउंड देत असताना त्या ठिकाणी स्वतः कॅप्टन डाइव जरूर लगावली होती परंतु बॉलला गॅदर करता आलं नाहीये. लास्ट मोमेंटला बॉडी बॅलन्स ढासला आणि अखेर लगातार आता दुसऱ्यांदा जीवदल मिळते ते सचिनला. खऱ्या अर्थाने नशिबाशी हात मिळून हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला की काय असा प्रश्न सध्या ठिकाणी उपस्थित होतोय. पाहू शकाल तुम्ही समोरच्या दिशेनं अगदी बॉडी स्ट्रेच करत असताना रिप्ले मध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्राईव्ह लगावली कॅप्टननं. अटेम चांगला होता प्रयत्नांती परमेश्वर. फुल टॉस बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. संधी आहे आता जेलची. तीन फिल्डर बॉलच्या खाली पोहोचतायत. जजमेंट चुकलं गोलंदाज चंदूच. सेकंडचा कॉल आता स्ट्रायकर एंड वरून देत असताना सचिन बट लास्ट मोमेंटला बॅकअप आलाय. मिळताना दिसतीये सिंगल आणि या सिंगल सोबत आता हे धावफलक पोहोचतंय पुढे बॅटिंग करणाऱ्या घोरली क्रिकेट संघाचं 19 या आकड्यावर. हे षटक आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये चंदूची. मोठ्या फटक्यांपासून दोन्ही फलंदाजांना त्यानं परावृत्त केलंय. कमबॅक हवं होतं ते कमबॅक आता होत असताना आनंदवाडी क्रिकेट संघाकरता. लोबो फुल टॉस बॉल ऑन साइड ला फेकून दिलाय. स्वीट साउंड ऑफ द बॅट. स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या डोक्यावरून शेवट मात्र गोड केलाय सचिन. मिळालेल्या जीवदानाचा घेतलाय फायदा. जखमेवरती मीठ चोळत असताना चेंडूच्या विरोधात ठोकलाय. अंतिम बॉल वरती हा दमदार हिट. हा प्रहार षटकार. पाच बॉल अगदी व्यवस्थित टाकले होते चेंडूनं. शेवटच्या बॉल वरती खऱ्या अर्थानं मोह अनावर झाला फलंदाजाला आणि षटकार आता येत असताना सचिनच्या बॅट मधून दोन ओव्हरचा खेळ कम्प्लीट झाला. बॅटिंग करणारी टीम घोरले गडी न गमवता आतापर्यंत पोहोचली 12.25 धाव्याच्या धावगती 25 25 या आकड्यावर. तिरुपती बॉयज खाटेकर टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर ठुणे टीम कॅप्टन दोन्ही संघाचे संघ कर्णधार क्रीडानगरीत उपस्थित असतील. तर इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस साठी आपण टॉस गोबास कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. हा शार्प कॉल फॉर बोथ टीम्स. षटक विघ्नेच पहिला बॉल पाहायला मिळाला आपल्याला फुल टॉस परंतु गती प्रचंड होती. वेग भरनाट होता. लाईन रीड करणं फलंदाज जितूला देखील आता थोडस अनकम्फर्टेबल झालो ना आणि डॉट बॉलला आता सुरुवात होत असताना या बलेला टायमिंग प्रॉपर. घुटना टेक ओर सिक्सर दे. एक लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे लांबच लांब दूरच दूर. मायटी हिट फ्रॉम मायटी मॅन. इट्स अ बिग ब्लो आउट ऑफ द पार्क. सिक्सर. षटकारासोबत धावफलक 31 वर. या वेळेला आपट बार एक्स्ट्रा बाउन्स. अंपायर जय पवार सर यांचा सिग्नल वन फॉर देऊर अँड ऑल्सो कॉल फॉर वाईड. एक्स्ट्राचे एक धाव मिळेल जितू सोबत बॅटिंग करणाऱ्या घोरली क्रिकेट संघाला. ओव्हर बी चौथा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल डायव्हर्ट झाला. नॉन स्ट्रायकर एंडला संधी होती रनआउटची परंतु विकेट किपरचं जजमेंट आता चुकलं. जितू आहेत विकेट किपरच्या भूमिकेत. अदरवाईज रनआउटची संधी देखील नाकारत आली नसती. कदाचित दोन्ही फलंदाजांचा समज असावा. बॉल डिक्लेअर जवळकडे ट्रॅव्हल होतोय पण डेफिनेटली तसं झालं नव्हतं. आणखीन एक रन. धावफलक 33 वर पोहोचतंय. ऑन साइड ला हुक केला हा बॉल डीप मध्ये बाकवड स्कोर लेगला. फिल्डर आहेत उपस्थित. पाणी प्रचंड आहे त्या ठिकाणी. अशा स्थितीला बॉलला पहिल्या टेम मध्ये सरल नॉन स्ट्रायकर इनला फेक केली. सुंदर
आउटस्टँडिंग थ्रो फ्रॉम डीप आणखीन एक सिंगल धावफलक 34 वर या बलेला लेंथ वरती पिच केला गेलेला बॉल आउटर एज त्यानंतर ट्रॅव्हल होत असताना शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट कॉल सेकंडचा स्ट्रायकर एंडला आता संधी रन आउटची जीतू जो चांगल्या टच मध्ये होता आवश्यकताच नव्हती रनची खराब क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते गोरले क्रिकेट संघाकडून मिसकम्युनिकेशन दोन बॅटरच्या दरम्यान आणि आता पहिला गडी गमावलाय तो धापाच्या स्वरूपात मॅन इन टच मॅन इन फॉर्म जीतू डिपार्ट्स स्टील वन टू गो थर्ड ओवर इन प्रोग्रेस सांघिक सफलता सध्या मिळतीये फिल्डिंग करणाऱ्या आनंद वाटे क्रिकेट संघाला मच नीडेड ब्रेक थ्रू जो फलंदाज फॉर्म मध्ये होता जीतू त्याला बाद करण्यात यश आलंय जीतूचं कॉन्ट्रीब्युशन या डावमध्ये राहिलं 24 धावसंख्येचा सामना केला त्याने या इनिंग मध्ये एकंदरीत 11 बॉलचा हाफ ऑफ लेंथ सरप्राईज बाउन्स आणि सरळ आता विकेट किपरच्या हातात नौक्या फलंदाजा करता खेळपट्टीचा अचूक अंदाज लावणं बॉलच्या बाउन्सचा योग्य तो अनुमान बांधणं आणि त्यानंतर स्ट्रोक मिडलिंग करणं खऱ्या अर्थाने हे चॅलेंजेस असतात रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट मध्ये आणि त्याचा अभाव आता या ठिकाणी पाहायला मिळाला डॉट बॉलनं यशस्वी षटकाची सांगता करत असताना विघ्नेश ज्यानं हे षटक इकॉनॉमिकल दललं 10 धावा जरूर खर्च झाल्या परंतु एक महत्वाची विकेट या षटकामध्ये कॅरी केली टीम आनंदवाडी क्रिकेट संघानं धावपाच्या स्वरूपात बाद झाला जीतू आता बॉबी पोहोचलाय सचिनच्या सोबत डेथ टोर खेळ खेळण्याकरता मयूरच्या अगेन्स्ट तिरुपती बॉयज खाटेकर आणि त्याचबरोबर टुनी टीम टुनी संघ जर क्रीडानगरीमध्ये उपस्थित असेल तर विनंती आहे त्वरित या पण टॉस करता टॉस कबस कक्षामध्ये जेथील लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण करूयात मयूर तयार होत असताना बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती ब्लास्ट वेट अँड वॉच क्रिकेट थांबून गेलंय ऑन साइड ला जबरदस्त फटका पॅरलल स्ट्रोक चेंडू मिडकेट सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय षटकार फॉर्टी वन ऑन बोर्ड 6 धावे सोबत धावफलक पोहोचले ते 41 वर सतीशजी शेळके सर यांचं देखील क्रीडानगरीमध्ये शुभागमन मोस्ट वेलकम गोल्डन हट पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जात ऑन साइड ला पुल करण्याचा प्रयत्न मिस्टॅमिंग संधी आता झेलची बट आउट ऑफ फिल्डर्स रेंज चित्रशिकाच्या आवाकाच्या बाहेर बॉल ग्राउंडिंग होत असताना लॉंग ऑनच्या दरम्यान त्या ठिकाणी बॉल वरती येताना पाहायला मिळाले होते चंदू बट सक्सेसफुली हा बॉल लँड होत असताना आणखीन एक रन मिळतीये बॅटिंग करणाऱ्या गोरली क्रिकेट संघाला आणि डाव टीमचा आता बुडी सरकला सिंगल सोबत एक गडी गमावल्यानंतर आतापर्यंत रन झालेत 42-42 लाईन इथे सुंदर आहे टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ आता विकेट किपर जीतूच्या हातामध्ये जाऊन मिसावला न्यू बॅटर करता या मैदानामध्ये थोडस चॅलेंजिंग आहे धावा बनवणं आणि गोलंदाजानं आता त्या संधीचं सोनं जरूर केलंय कमबॅक
देखील नक्कीच मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर नक्कीच मी घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या दिशेनं. आनंदवाडी टीम कडनं सलामीची जोडी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. वैभव आणि विठ्ठल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 53 धावांचं लक्ष्य प्रथम फलंदाजी करत असताना घोरले या टीमनं 52 धावा धावपळकावरती जोडल्या गेल्या. 53 धावा विजयासाठी बनवायचे टीम आनंदवाडी या टीमला. आणि सलामीची जोडी इथे मैदानाकडे खेळपट्टीकडे रवाना झाली आहे. सॉरी 52 धावा विजयासाठी बनवायचे आनंदवाडी टीमला आणि 52 धावांचं लक्ष उराशी बाळगून ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन दिग्गज संघ या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा जर पाहिली ना, या स्पर्धेमध्ये आगळं वेगळं नियोजन आपण पाहतोय. पावसाळी स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिला अतिशय कष्ट मेहनत घेऊन ही स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. स्वर्गीय किरणदादा स्मृती चषक 2022 नवपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच भरवण्यात आली आहे. काय आयोजन पाहतोय या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा. निश्चितपणे स्ट्राईक एंड वरती विठ्ठलला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण वैभवला पाहतोय. सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय घोरले या टीम कडनं. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिले षटक अर्धांसाठी नक्कीच सचिन सज्ज झाला. स्ट्राईक एंड वरती विठ्ठल. पावसाचं देखील आगमन. विजयासाठी 52 धाबा बनवायचे आहेत. इथे सामन्याला होते सुरुवात. खऱ्या अर्थाने जर पाहतोय आपण आनंदवाडी टीम देखील अनेक स्पर्धा या टीमनं देखील गाजवल्यात. घोरले टीमनं देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात. परंतु हा सामना कुठला संघ गाजवेल ते मात्र पाहावं लागेल. पहिला चेंडू इथे सचिनच्या माध्यमातून फेकी केला जातोय. स्ट्राईक एंड वरती बॅटर सज्ज होत असताना विठ्ठलला पाहतोय. पहिला चेंडू 52 धावांचं लक्ष. पहिला चेंडू हवेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु नक्कीच जजमेंट चुकले. पावसाळी स्पर्धेचा जर पाहिलं ना तर हा फॉर्मॅटच आहे. इथे जर पाहिला क्षेत्ररक्षक थोडासा स्लिप झाला. निश्चितपणे एक धाव धापलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं आनंदवाडी टीमचं अकाउंट ओपन केलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन सज्ज झाला. स्ट्राईक एंड वरती यावेळेस वैभवला पाहतोय. येणारा चेंडू बास बोतडा पाटला तर पण शिला. दोन बार सटकला पण तिसऱ्यांदा गटकला. बेकार विकेट किपर आहे. इथे जर पाहिलं ना दोन प्रयत्न नक्कीच विकेट किपर नक्कीच फसले होते. परंतु तिसऱ्या प्रयत्नाला वैभवची नक्कीच विकेट घेतली. फलंदाज वैभवला यावेळेस मैदान सोडावं लागलं. नाराज स्थितीमध्ये कारण की विजयासाठी 52 धाबा बनवायचे आणि 52 धाबा बनवत असताना कुठेतरी थोडस प्रयत्न कमी पडले. वैभवचं मैदान सोडावं लागलं. यावेळेस नक्कीच वन डाऊनच्या भूमिकेत झालाय वन डाऊनच्या भूमिकेत. खऱ्या अर्थाने जर पाहिला आनंदवाडी टीमचा हुकमी एका सातत्याने या खेळाडूकडनं. टेनिस क्रिकेट असो या रबर बॉल स्पर्धा असो. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. इथे जर पाहिला तर चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. धावा येतील 4. हा येतो चेंडूच्या बॅटमॅन खणखणीत चौकार. वरती विठ्ठलकडे क्षमता आहे. ती क्षमता दाखवेल का यावेळेस पंच सांगताय. चेंडू जातोय उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरून. चेंडू वाईट चेंडू निघून जातोय. अवंतर त्या स्वरूपात पुन्हा एकदा धावपळकावरती एक धाव अंकित केली जाईल. 7 धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील धावपळकावरती.
जर पाहिलं ना तर या खेळाडूकडे देखील क्षमता आहे सचिनकडे आणि विठ्ठलकडे देखील. यावेळेस आडवा बॅटनं फटका सजवायचा होता, शक्य झालं नाहीये. एक धाव निश्चितपणे धावफलकावरती घेतली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. आठ धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी जर पाहिली ना तर सचिन कमबॅक करायचं होतं, ते कमबॅक गोरले टीम कडनं करत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती चंदूला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन सज्ज झालाय. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा शतरक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर घेतलीये आणि एकाच धाबेवरती समाधान मानावं लागतं. एका धाबेच्या मदतीने जर पाहिलं गेलं ना तर रोशन होतो. यावेळेस दुसऱ्या षटक आदळण्यासाठी स्ट्राइक एंड वरती चंदूला पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नऊ धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि संघाची सुरुवात तर रोशन सुरेख करून दिली आहे. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकी गेलाय, चंदूला इथे थांबवलं गेलंय. रोशनला देखील माहित आहे चंदूकडे क्षमता आहे आणि त्यामुळे त्या चंदू समोर जर गोलंदाजी करायची म्हटली ना तर त्या प्रकारची गोलंदाजी हवी आहे. ती पहिल्या चेंडूवरती केली आहे. यावेळेस दांडीगुल सक्सेसफुल. फलंदाज चंदू माघारी यावा लागलाय. इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष दाखल झाला. पहिला चेंडू जर पाहिला ना तर मनीषला देखील संघर्ष करावा लागला एका धावेसाठी. यानंतरचा होणारा सामना असेल ठुणे विपक्षी तिरुपती बॉईज खाटेघर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे नाणेफेकीसाठी. इथे जर पाहिलं ना तर रोशन देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा रोशन तू विठ्ठल फुल टॉस. काय फायदा नाही, कवडाय नितनावून मारा योकूच. सडा नाला पण मळे भरली. इथे जर पाहिला फटका पाहायला मिळाला परंतु शक्य झालं नाही कारण की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचला. एक धाव निश्चित धावफलकावरती ऍड केली जाईल. दहा धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सातत्यानं रोशन कडनं देखील अप्रतिम गोलंदाजी घोरले टीम कडनं केली जाते. जर पाहिलं ना आजच्या दिवसामधले पहिला सामना देखील आपण पाहिला असेल. आदर्श इलेव्हन धानिवली विपक्ष आपण शिरगाव या दोन संघांच्या माध्यमातून लढत पाहिली. त्यावेळेस देखील धानिवली संघाला देखील याच प्रकारे संघर्ष करावा लागला होता. इथे आनंदवाडी टीमला देखील कुठेतरी संघर्ष करावा लागतो धावांसाठी. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा स्लोपर गतीचा वापर केला. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. आणि षटक क्रमांक जर पाहिलं ना तर दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. आणि धावफलकावरती जर धावा पाहिल्या तर 11 धावा. म्हणजे विजयासाठी जर म्हटलं ना तर अजून 41 धाव्यांची गरज आहे.
यावेळेस बिग हिट पॉवरफुल सक्सेसफुल बाबा मोकार घुमायला याना आला आता यो काहीतरी जेवून आनंद वाढेल काय तिकडे वळ बिळ आहे काय चढणचढ नाल झाला जरा आधी गडी तसा आहे ना तो इथे खाटेकर आणि ठुणे त्रिपुरी बॉईज खाटेकर आणि ठुणे या दोन संघांच्या माध्यमातून इथे नाणेफेकी केली जाते यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा मनीष पुन्हा एकदा बिगिट करायचा होता शक्य झालं नाहीये जर पाहिल्यानंतर गोविंद देखील इथे निर्धाव चेंडू जर पाहिल्यानंतर कालच्या दिवसामध्ये देखील एक गोविंद इथे झळकला होता या मैदानावरती गोविंद उगडा या खेळाडूने 15 बॉल मध्ये तब्बल 68 धावा बनवल्या होत्या आणि इथे त्याच नावाचा गोलंदाज आला परंतु इथे मनीषने आक्रमकता केली षटकार जातोय उन्हाळ भलतेच बॉल हो खेळला आता पावसाळी हो भलतेच बॉल हो धुडकडायला लागला गडी तसा आहे ना तो गोईन ना ठेवियो बेकार गडी आहे उन्हाळ मोकार खुटल बॉल टेनिस यामुळे बॅटची कडा विकेट किपरन नक्की सुरेख झेल पकडलाय इथे खाटेकर त्रिपुरी खाटे त्रिपुरी या गोलंदाजाकडनं नक्कीच आपल्याला पाहायला मिळते सुरेख कामगिरी घोरले या टीम साठी केली जाते तीन षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर आनंदवाडी टीमची टोटल जर पाहिली तर 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात शेवटचं षटक असेल डेथ ओव्हरचं षटक असेल विजयासाठी सहा पॅकेज बडा धमाका या खेळाडूकडे जर पाहिलं ना तर अतिशय वयाने धन्यवाद एकवीरा विट्स यावेळेस सुरेख प्रकारचा चेंडू होता परंतु फटका जर पाहिला ना तर कुठेतरी आत्मविश्वास फटक्यामध्ये कमी होता एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने 26 धावा सध्याच्या स्थितीला टीम आनंदवाडी या टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत निश्चितपणे जर पाहिलं ना तर यावेळेस स्ट्राईक एंड वरती आपण अनिलला पाहतोय गणेश
पंच सांगता देखील दिशा हिन चेंडू वाइट चेंडू अवंतर स्वरूप एकदा दाफल कडे थोडंस परिवर्तन पाहायला मिळतं 27-27 धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात दाफल काबरती पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गणेश सज्ज झालाय 4 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे बिजासाठी यावेळेस मी टाइमिंग फटका चेंडू हवे क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे जर विचार केला तर कॉलिंग चुकली आहे निश्चितपणे एक धाव इथे दाफल काबरती आपल्याला पाहायला मिळतीय आणि एका धावेच्या मदतीने संघाची टोटल जर पाहिली आनंदवाडी टीमची 28-28 धावा आपल्याला पाहायला मिळतात शेवटचे जर म्हटले ना तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 3 चेंडू मध्ये 25 बनवायचे आहेत पुन्हा एकदा गणेश सज्ज झालाय यावेळेस समोरच्या दिशेला लॉंगचा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये यावेळेस दांडेगुल पॉवरफुल सक्सेसफुल इथे फलंदाज बाद घड्याळ बीएसकेचा नियम आहे घड्याळ सोळाय लागला रबक 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 आता काय करी तो गंडायला यावेळेस हा सामना जिंकला जातोय टीम घोरले हडलक